का जवाब पत्थर से पट्टा रिएक्शन आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. संदेशी मोहिते साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेट साठी 200 रुपये इथे मैदानावर एट ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस चेंडू मोठा प्रहार केलाय चेंडू वरती. डाऊन द बॉल फिल्डर येतील त्यांच्या माध्यमातून. मिस जजमेंट आपल्याला पाहिली मिळती. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, हा समीकरण उद्ध्वस्त झालंय. धावसंख्या धावपलकावरती इथे पुढे सरसावेल आणि जाऊन पोचेल जी मात्र या दोन धावांच्या मदतीने 10 on the board 10 धावा ज्या मात्र नक्कीच धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक आपण पाहू शकतो. मार्गस्थ आहे पहिलं पहिला चेंडू जो मात्र आपल्याला डॉट पाहायला मिळाला. त्यानंतर दोन सलगचे 4 धावांसाठी चौकार आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती आपल्याला डबल पाहायला मिळाला. धावसंख्या आहे धावपलकावरती 10. यावेळेस चेंडू मोठा ऍट नंबर 3 सागर सुरोशी आपल्याला पाहायला मिळतोय. या टीमचा ट्रम्पकार्ड म्हणून ज्याची ओळख तार आणि हार जीव आणि प्राण सागर सुरोशी आता आपल्याला इन ऍट नंबर 3 पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. म्हटलं जातं ना कामयाबी के भी कुछ असूल. गोलंदाजी केली जो खेळाडू आपण पाहिला आपण पाहू शकतो मयुरेशजी भोईर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान खजिनदार यांचे चिरंजीव आणि नक्कीच ते शिवम ब्लास्टर या टीमला सपोर्ट करायला आलेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. इथे फटका पुन्हा एकदा चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव कंप्लीट अशा रीतीने षटक क्रमांक आपण पाहू शकतो. पहिलं समाप्त धावसंख्या धावफलकावरती या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक आपण पाहू शकतो. मार्गस्थ आहे पहिलं सो मात्र समाप्त झालं. आता मात्र दुसरं षटक मार्गस्थ आहे. पाहूया कुठला खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकतो.
शिवम ब्लास्टर रायते टीम विपक्ष खेळत असताना साई टायगर्स नाली मी टीमचा आयकॉन खेळाडू यावेळेस मोठा प्रहार करायचा प्रयत्न फिल्डर डीप मध्ये असतील त्यांच्या माध्यमातून झाली चुकी आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे नशिबाचा चार धावांसाठी लकी चौका होता मात्र लॉंगऑफ मध्ये फिल्डर होते त्यांच्या माध्यमातून थोडेफार फंबलनेस थोडीफार जगलिंग पाहायला मिळाली आणि धावसंख्या धावफलकावरती चार धावेने पुढे सरसावलं जाऊन पोचले 15 या आकड्यावरती मेक्षाम पवार गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज त्यांच्या समोर स्ट्रायकर एंड वरती फलंदाज सागर सुरेशी आयकॉन विपक्ष आयकॉन अशी बॅटल मैदानामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते रायते गावाला बिलॉंग करणारे हे दोन खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील एका विपक्ष एक यावेळेस चेंडू लाईन पाहावी लागेल खूप चांगल्या दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय वाईडिश लाईन आपल्याला पाहायला मिळाली पहिलेचं क्रिकेट आणि आताच्या क्रिकेटमध्ये खूप बदल झाले पहिलेचा क्रिकेट होता त्यामध्ये कोच म्हणायचे की स्टम टू स्टम गोलंदाजी करा आत्ताचं क्रिकेट असं झालंय की कोच म्हणतात की वाईडिश लाईनवरती गोलंदाजी करा यावेळेस चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न ऑन साईडला फ्लिक ऑफ द बेस्ट पाहायला मिळाली डीपमध्ये मिड विकेट खूप दूरवरती असतील उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेल्या या दोन धावा या दोन धावांच्या मदतीने टीमचा अकाउंट पुढे सरसावेल जाऊन पोचेल 17 ऑन द बोर्ड 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील षट क्रमांक आपण पाहू शकतो मार्गस्थ आहे दुसरं अशा वेळी मेक्षामच्या माध्यमातून खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी होते मात्र फिल्डरचा सपोर्ट येणं देखील तितकंच गरजेचं आहे त्यावेळेस चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळतो एस्टनच्या मागे थोडंफार फंबलनेस पाहायला मिळालं मात्र डॉट बॉलची होती समाप्ती धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थगित पाहायला मिळतीय 17 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ वन विकेट एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती सागर वैयक्तिक 3 चेंडू 7 वरती खेळतोय यावेळेस चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जातीय उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अपील आपल्याला श्यामच्या माध्यमातून ही वॉज अ जेन्युइन ऑलराऊंडर हू कॉन्ट्रीब्यूट विथ बॅट अँड बॉल एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर आहे जो फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी करत असताना खूप चांगल्या दर्जाची कामगिरी करतो यावेळेस चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय अगदी ॲज स्ट्रेट ॲज एरो चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑनला क्लिअर करत आल्या हा दर्जेदार चार धावांसाठी चौका बॅटिंग करतोय आवाज वाढलाय प्रेक्षकांचा देवीदास भाऊ सुरोशी टीम मालक संघाचा देवीदास भाऊ सुरोशी मालक शिवम ब्लास्टरचा थँक्यू व्हेरी मच ड्रिंक्स ब्रेक होईल त्यावेळेस नक्कीच ती पट्टी आखून घ्यायची आहे ही विनंती असेल व्यवस्थापन समितीला ड्रिंक्स ब्रेक होईल त्यावेळेस पट्टी आखून घ्यायची आहे जी आपली पॉपिंग क्रीस आहे ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीय जाऊन पोचली आहे 21 21 धावा खूप चांगल्या दर्जाचा आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये कालचा दिवस परवाचा दिवस महेश मिसाळे सर मॅन फ्रॉम जुईनगर त्यांच्यासमवेत हॅरी सर ज्यांनी खऱ्या अर्थानं या पंचकृषीला अगदी वेळ लावून सोडलंय ते आमचे सर्वांचे लाडके हॅरी सर आज देखील त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या दर्जाची कामगिरी होईल ही अपेक्षा आहे आमच्या प्रेक्षक वर्गाला नक्कीच तशा प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून नक्की अक्षय कोर आपल्याला पाहायला मिळेल आडव्या पट्ट्याने क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतो डीपमध्ये मिड विकेटमध्ये फिल्डर असतील उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल धावसंख्या धावफलकावरती या सिंगलच्या मदतीने जाऊन पोचली आहे ती मात्र 22 या आकड्यावरती 22 चेंडू 13 वरती खेळत असताना सागर ऑन स्ट्रायकर एंड वरती वैष्णव पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात यावेळेसचा चेंडू फटका फसला आहे डाऊन द बॉल फिल्ड
मध्ये आयकॉन खेळाडूला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. फलंदाज सागर सुरेशीची खेळी संपुष्टात. सागर सुरेशी बॅक टू द पवेलियन. संपूर्ण त्यांची टीम जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. धनेश मात्रे असतील, अभिषेक कामत असतील, बाबू कुमार, गणेश, सौरव हे सर्व आपल्याला टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून मिळतील. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक. आणि त्यांच्या समवेत जर विचार केला तर आलेल्या माझ्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा सकाळच्या सत्रामध्ये कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये मी प्रसन्न चव्हाण हार्दिक सहर्ष स्वागत करतो. धावसंख्या धावफलकावरती 24 असताना खूप मोठा झटका लागला बॅटिंग करणाऱ्या शिवम ब्लास्टर राहते टीमला. यावेळेस चेंडू खूप चांगल्या दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क होत नाही आहे अशावेळी घेतलेली सिंगल पाहायला मिळते आहे. धावसंख्या धावफलकावरती या एका धाव्याच्या मदतीने जाऊन पोचली आहे 25 या आकड्यावरती. सिंगल कम्प्लीट आहे. धावसंख्या धावफलकावरती 25. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती डबल, तिसऱ्या चेंडूवरती खूप मोठा मासा गळायला लावला. फलंदाज सागर सुरेशला परतावा लागला पवेलियनच्या दिशेने. त्यानंतर आकाशच्या माध्यमातून खूप चांगल्या दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल कम्प्लीट. धावसंख्या धावफलकावरती 25. यावेळेस चेंडू कट करायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क होत नाही आहे अशावेळी एस्टनच्या मागे कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. डॉट बॉलची होती समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू आत्तापर्यंत हाताळलेत गोलंदाज अक्षयने आणि त्याने एक गडी बाद केलाय. 4 धावाच्या मात्र खर्च केल्यात. मंजिले उन्ही को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. मंजिले उन्ही को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. ते हौसले मैदानामध्ये कुठल्या टीमचे असते होतील. इथे कटचा देखणा नजराणा आपल्याला पाहायला मिळाला. मात्र शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये फिल्डर असतील ज्यांच्या माध्यमातून चेंडूला खूप चांगल्या दर्जाची हँडलिंग करताना आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल देखील मिळणार नाही. डॉट बॉलची होती समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते 25 विथ लॉस ऑफ 2 विकेट. डीजे एट 25 विथ लॉस ऑफ 2 विकेट. खूप दर्जेदार क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. कैलासवासी कमळाकर परशुराम शेलार यांच्या स्मरणार्थ कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन व KS जीवधानी ग्रुप आयोजित कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2022 भव्य आणि दिव्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची रचना केली गेली. ते सन्माननीय कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष महोदय निलेशभाऊ शेलार साहेब त्यांचा संघ काल क्वालिफाय झाला. त्यांना देखील पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. योगेशजी बनकरी साहेब जे उपाध्यक्ष आहेत, संदीपजी सुरोशी साहेब जे सचिव आहेत, गणेशजी भोईर साहेब जे खजिनदार आहेत, मोहनजी राऊत साहेब जे माजी अध्यक्ष आहेत, सुभाषदादा गायकर साहेब जे माजी उपाध्यक्ष आहेत, चिंतामणजी मगर साहेब जे कार्याध्यक्ष आहेत, देवीदासजी सुरोशी साहेब जे सल्लागार आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळला जातोय. मिक्समच्या माध्यमातून टीमला लागलेला आपण पाहू शकतो. खूप चांगल्या दर्जाचं कमबॅक पाहायला मिळालं. फलंदाजाची खेळी संपुष्टात. सुदेश बॅक टू द पवेलियन. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. याच दरम्यान आपण पाहू शकतो सन्माननीय
आलेल्या कल्पेशच्या माध्यमातून खूप चांगल्या दर्जाचा शॉट, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला जो मात्र साई टेकर्स नालिंबी या संघाचा खेळाडू ज्याच्या माध्यमातून खूप चांगल्या दर्जाचा क्रिकेट, यावेळेस चेंडू चेंडूस बॉडीला स्पर्श झाला अशा वेळी टॉटबॉलची होती संमती. यापुढील होणारा सामना चलो आरएन के ब्रिक्स चेंडू मोठा धावसंख्य धावफलकावरती 31-31 धावा लाभली त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. दादांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र थोडा अडचणीमध्ये आहे, मात्र टेनिस बॉल क्रिकेट असा खेळ आहे ना, क्षणामध्ये तुम्ही बदलणारे चित्र पाहू शकता. हार्दिक हार्दिक स्वागत दादा सकाळच्या सत्रामध्ये. दोन्ही संघ विचार केला, शिवम ब्लास्टर रायते आणि साई टायगर्स नालिंबी अव्वल दर्जाचे संघ आहेत. पहिल्या चार षटकांचा खेळ समाप्त झाला आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चार विकेटच्या मोबदल्यामध्ये 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती.
चलो शिर्डी रायडर्स कांबा या टीमच्या कॅप्टनला की आपण उपस्थित राहायचंय, रिपोर्टिंग करायचंय व्यवस्थापन समितीला. चार षटकांची समाप्ती, धावसंख्या धावफलकावरती 31-31 जावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड स्पेलमध्ये आपल्याला अक्षय पाहायला मिळेल. पाहूया अक्षय कोर कशा प्रकारची कामगिरी करतो आपल्या टीमसाठी. चार षटकांमध्ये आता तरी बॅकफूटवरती आहे शिवम ब्लास्टर रायते संघ. यावेळेसचा चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल कम्प्लीट आहे, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर होते. अगदी कार्पेटच्या सहाय्याने चेंडू घासत पोसत चाटत त्या फिल्डरकडे गेला आणि तोपर्यंत कम्प्लीट झाली ही एक धाव. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीय 32 विथ लॉस ऑफ 4 विकेट. 35 धावा धावफलकावरती चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवम ब्लास्टर रायते या संघाची आपण पाहू शकतो स्क्रीनवरती. प्रमुख आयोजकांचे पिक्स, प्रमुख आयोजकांचे फोटोज आपण पाहू शकतो. त्याला स्पीड अप करायचे विनंती असेल. दोन्ही टीम्स आपल्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा आहे, वेळ वाचवणं गरजेचं असेल. शिवम ब्लास्टर रायते या संघाची धावसंख्या धावफलकावरती 32 इथ लॉस ऑफ 4 विकेट. 32 धावा धावफलकावरती चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये वैष्णवचा विचार केला तो ओपनिंगला आला आणि ओपनिंगला आल्यानंतर फक्त चार चेंडू त्याने फेस केलेत. त्याने बनवल्या दोन धावा आणि स्ट्रायकर एंडवरती फलंदाज राजन पाहायला मिळेल. यावेळेसचा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत असेल डाऊन द बॉल, फिल्डर येतील आणि कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. दिस इज माय कॅच अँड वॉज शुअरली टेकन असं म्हणत असताना मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय झेल आणि संपलाय फलंदाज राजनचा खेळ. थँक्यू व्हेरी मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान हरिभाऊ शिलार साहेबांची उपस्थिती जी मात्र या स्पर्धेसाठी लाभली त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. विनंती असेल विकेटवरती टीम हॅडल करायचं नाहीये. पंच हॅरी सर तुम्ही ताकीद द्यायची आहे खेळाडूंना. चार दिवस आपल्याला त्या खेळपट्टीची निगा राखायची आहे. उद्याचा दिवस देखील आपल्याला पाहायला मिळेल सुपर सिक्सचे सामने. त्या सामन्यांचा विचार केला अमेरिके पॅन्थर्स आणि संघ जो मात्र सुपर सिक्स मध्ये दाखल झालाय. सुभाष सरांचा एसआर सुपर किंग्स संघ जो मात्र सुपर सिक्स मध्ये दाखल झालाय. त्यासमवेत जर विचार केला तर के एस जीवधानी लायन्स मानिवली, निलेश भाऊ शेलार साहेबांचा संघ जो मात्र सुपर सिक्स मध्ये दाखल झालाय आणि सई रायझिंग स्टार दहागाव संघ हरीश मिरकुटा यांचा संघ जो मात्र सुपर सिक्स मध्ये दाखल झालाय. इथे टाकलेला बॉल वाईट आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या धावफलकावरती या वाईटच्या स्वरूपात जाऊन पोहोचेल तो मात्र 33-33 जावा च्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मार्गस्थ आहे पाचवं. या पाचव्या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये इन ॲक्शनमध्ये अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल जी मात्र अक्षयच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज. यावेळेसचा चेंडू मोठा प्रहार केलाय ऑन साईडला, डीपमध्ये मिड विकेट असेल, उचलेल फेकेल तोपर्यंत घेतलेली ही मी सिंगल म्हणेल. धावसंख्या धावफलकावरती या सिंगलच्या मदतीने जाऊन पोचली आहे ती मात्र 34-34 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तळे साचे असं आपण नेहमी म्हणतो. बुन बुन से घागर भर सकताय सागर नाही. इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील त्यावेळेसच तुम्ही मोठ्या धावसंख्येपर्यंत मार्गक्रमण करू शकता. पाहूया मोठी धावसंख्या केली जाईल की नाही. आतापर्यंत तीन चेंडू झालेत आणि तीन चेंडूंमध्ये खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी. यावेळेसचा चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज वैष्णवला शांत कुटवर ठेवतील. इथे टोकलाय फलंदाज वैष्णवने आपल्या बॅटमधून लॉंग ऑनला क्लिअर करत 6 धावांसाठी षटकार. जीवाचा जीव लग साऱ्यांचा प्यारा, जीवाचा जीव लग साऱ्यांचा प्यारा. गोरी गरिबांचा सहारा नवलाला. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या 40-40 जावा च्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मृत चेंडू डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. ज्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं कार्य होत नाही त्या चेंडूला डेड बॉल मृत चेंडू असं घोषित केला जातो. आतापर्यंत चार चेंडू झालेत. पाहूया किती धावा बनवायचा प्रयत्न असेल.
यावेळेसचा चेंडू लाईन बावी लागेल आउटसाईड लेग स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. हॅरी सर आम्हाला कळवत आहेत व्हाईट बॉल आहे आणि एका दाबीच्या मदतीने टीमचं अकाउंट पुढे सरसावलंय, जाऊन पोचलंय 41-41 या आकड्यावरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो सौरेगावचे उद्योजक आणि समाजसेवक सन्माननीय हरिभाऊ शेलार साहेबांची उपस्थिती, जी मात्र या स्पर्धेसाठी लाभली, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. इथे घडतंय काय देखील खूप मोठा प्रश्न होता. पहिले विकेट पडल्या मात्र त्यानंतर खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळालं, खूप चांगल्या दर्जाचं आपल्याला स्टंपिंग पाहायला मिळाली. इथे कम्प्लीट केली धाव एक आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले. 42 बसलेला झटका क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या पाचव्या षटकाचा विचार केला तर अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 42-42 जवा पाहायला मिळतील. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना शिवम ब्लास्टर रायते या टीमची. शेवटचा चेंडू असेल पाहूया, किती धावा बनवायचा प्रयत्न आहे शेवटच्या चेंडूवरती असेल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न की डिफेन्सिव्ह शॉट खेळायचा प्रयत्न असेल. धावसंख्या धावफलकावरती 42-42 जवा आणि पाचवं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू असेल, पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाती आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष महोदय सन्माननीय मोहनजी राऊत साहेबांची उपस्थिती, जी मात्र या स्पर्धेसाठी लाभली, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. इथे चेंडू एका टप्प्यावरती करतोय बाउंड्री लाईनची सफर, ताकदीचा वापर आणि या चेंडूवरती केला टायमिंग प्रॉपर. 4 धाव्यांसाठी चौकार आणि टीमचं अकाउंट जाऊन पोचलंय 46-6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांच्या समाप्तीनंतर यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत बदलापूर गावचा एक बुलंद आवाज. कमी वयामध्ये ज्याने खूप मोठी उंची प्राप्त केली, नेहमी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन लाभतो असे आमचे मोठे बंधू राहुल चव्हाण यांचा आवाज ऐकणार आहोत आपण पुढील षटकांमध्ये. धन्यवाद. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. 3 दिवस या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी प्रसन्न चव्हाणची तुम्ही पाहता. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शुभ सकाळ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सुरदा. आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरीला नमन करून स्थापून हिदवी स्वराज्य आपल्या शौराने लिहिली इतिहास गाथा असे जाणता राजा आता याच्या चरणी झुकवितो माता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार माळाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकीवली बदलापूर आज या गोविलीच्या क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतो. खूप चांगली स्पर्धा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देही याची डोळा आज या गोविली मैदानात रंगतो आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्वच प्रेक्षकांचं, त्यानंतर मान्यवरांचं आणि जे प्रेक्षक आमच्यासोबत 10 क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेत त्या सर्वांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत.
षटक क्रमांक सहावा आपण पाहतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय. पंचाच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होतोय. लेफ्ट हॅन्ड राऊंड द विकेट. पहिलाच बॉल डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका साजला आणि बॉल अखेर निघून चाललाय. सीमरेषेच्या बाहेर चौकार होतोय. षटक क्रमांक पाचवा आपण पाहिलं इथे मात्र समाप्त झालं आणि सहाव्या षटकाला सुरुवात झाली आहे. टीमची टोटल या चार धाबीच्या साथीने आता आपण पाहतोय. जवळजवळ सहा फलंदाज बाद झाले, परंतु सातवा आणि आठव्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय. एवढे जयेश जयेशच्या बॅटपासून चौकार आलाय. खेळपट्टीवरती धावू नका. बघा दोन्ही बॅटर्सला विनंती असेल खेळपट्टीवरती आपण धावू नका, अन्यथा आपणास काही धाब्यांची पेनल्टी देण्यात येईल. हा देखील आयोजन कमिटीचा इथे इशारा होतो आहे. अच्छा गोलंदाज आपण देखील धावायचं नाही आहे, अन्यथा व्हाईट बॉल किंवा नो बॉल जो असेल तो नक्कीच तुम्हाला पंच इथे मात्र दर्शवणार नाही आहेत. कारण पंचांना जर दिसला नाही तर ते इशारा काय करतील. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉर्डर बॅकडोर करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देखील केला आणि आता बाल बाल बचावले. नक्कीच इथून आपण जर पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, माणूस होता परंतु धाडच नव्हतं. जयेश आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय यावेळेस सुभाषला. ही जोडी मैदानावरती पाहतोय. जवळजवळ सहा फलंदाज बाद झाले, परंतु सातव्या आणि आठव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना. 50 धावा इथे मात्र लगावल्या गेल्या, 51 धावा लगावल्या गेल्या. फलंदाजी करत असताना टीम आपण पाहतोय यावेळेस फुलटॉस ऑन साईडला फ्लिक केला आहे. डीप मध्ये क्षेत्राशी जज करतोय आणि आता अजून एक फलंदाज इथून मात्र बाद होईल. मेन पंचाच्या भूमिकेत महेशजी मिसाळे सर पाहतोय आपण. मॅम फ्रॉम नवी मुंबई न्यू बॅटर युनाइट नंबर 9 वरती यावेळेस प्रसाद जातोय मैदानात दाखल झालाय. टीमची टोटल फलकापर्यंत आतापर्यंत आपण पाहतोय यावेळेस 50 धाबा लगावला गेला. षटक क्रमांक सहाव्याला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल इथे मात्र चौकार ठोकला, परंतु दुसऱ्या बॉलवरती क्विक रिप्लाय डॉट बॉल आला आणि तिसरा बॉल पुन्हा एकदा यावेळेस विकेट संपादित करत असताना गुरुदास सज्ज होते. यावेळेस पुन्हा एकदा लेफ्ट राऊंड होतो विकेट ना. गुरुदाजी मार्क खुर्दी होती. 8 षटकांचा हा सामना आपण पाहतोय यावेळेस मैदानावरती. दोन ताकदवर टीम एका बाजूला आपण पाहतोय. शिवम ब्लास्टर रायते जो फलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. टप्पा पडल्यानंतर भरता बेगाने बॉल निघून गेला एस टी रक्षकाच्या हातामध्ये.
डॉट बॉल कमबॅक करत असताना यावेळेस आपण पाहतो ऋतिकच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला होता असं वाटलं होतं की टोटल या ओव्हरमध्ये चांगली सेट केली जाईल, परंतु त्यानंतर तीन चेंडूवरती पूर्णपणे बीट केलंय स्ट्रॅकिंग एजच्या फोरंदाजाला. प्रसाद खेळतोय यावेळेस, हा ट्रॅकर होता, फटका मोठा खेळायचा होता परंतु जमलं नाहीये. पुन्हा एकदा चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, क्षेत्रक्षक उपस्थित, दरम्यान सिंगल मिळेल आणि दुसरी धावाचा देखील प्रयत्न केला आणि तो देखील यशस्वी ठरत असताना दोन धाबा एक पडला गेला. दोन धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल फलकावरती पुढे जात असताना आपण पाहतोय 52 धाबा. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळजवळ 7 फोरंदाज तंबूच्या दिशेला गेलेत आणि साई टायगर्स नालिंबी संघाने इथून मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्रशंकराचा निर्णय त्यांनी स्वीकारला. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर गोलंदाजी आतापर्यंत भरपूर चांगली राहिली आहे. यापुढे देखील पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला की काय, क्षेत्ररक्षक धावतो आहे आणि अजून एक इथे मात्र कॅच, अजून एक फलंदाज बाद होईल. आता मात्र पत्त्याचा दंगला बंगला जसा कोसळतो ना तसा मात्र टीम शिव ब्लास्टर रायते संघाला त्या कोसळत. अजून एक फरक इथे मात्र बाद झाला आहे, परंतु आता युनायट नंबर 10 वरती जयदीप जातो. जयदीपला आता मात्र चांगला खेळ करावा लागेल, कारण सातत्याने आपण ग्रामीण क्रिकेट जर पाहिलं तर 5 ते 7 षटकांची मॅचेस असतात, त्यावेळेस जवळजवळ 5व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करण्याची संधी मिळते, परंतु त्यानंतर फलंदाज धावा आठ फलंदाज बाद झाले. 9व्या आणि 10व्या क्रमांकाचा फलंदाज यावेळेस मैदानावरती दाखल झाले. गुरुदास सज्ज होते, गुरुदाजी मार्क वरती षटक क्रमांक 7वा आपण पाहतोय. कुमार येत आहेत गुरुदाजी मार्क वरती कुमार, तर स्ट्रॅकिंग वरती फलंदाज प्रसाद. राऊंड विकेटने पहिलाच बॉल, ब्लॉक होलचा चेंडू होता, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलं गेलं आणि वेगाने बीट करत असताना आपण पाहतो यावेळेस गोलंदाज कुमारच्या माध्यमातून स्ट्रॅकिंग वरती प्रसादला आपण पाहतो. इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल प्रसादला देखील. सुभाष स्ट्रॅकिंग वरती, नॉ स्ट्रॅकिंग वरती प्रसाद. आणि आता जर आपण पाहिलं तर एक चांगल्या चेंडूची सांगता होत असताना यष्टीरक्षकाला आपण पाहतोय, कारण अगदी यष्ट्याच्या लगत हा बॉल निघून गेला, अगदी यष्ट्याला खेटून हा चेंडू निघाला होता, त्रिपळा देखील उद्ध्वस्त झाला असता. यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं, बॉल चालला, पण आता डी बॅक कॉलेजच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होता, परंतु त्याच्या हाताला ब्रश करून बॉल चालले सीमा पार, आउट ऑफ द पार्क, षटकार. षटकार आलाय, गरज होती या फटक्याची आणि तोच फटका आता आलाय सुभाषच्या बॅटमधनं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होता, परंतु त्याच्या हाताला ब्रश करून बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. चांगला फटका आणि या फटक्याचा चटका आता लागेल टीम साई टायगर्स नालिंबी संघाला, कारण क्षेत्ररक्षक करत असताना भरपूर चांगली कामगिरी आतापर्यंत झाली आहे, परंतु आता टॉप गिअरवरती फलंदाजी करत असताना यावेळेस सुभाषला आपण पाहतो. पहिला बॉल डॉट फेकला भरपूर चांगला रीत्या, परंतु दुसऱ्याच बॉलवरती आक्रमण आता मात्र करत असताना यावेळेस सुभाषला आपण पाहतो आहे. सुभाष आणि त्याच्या साथीनं जयदीप ही जोडी मैदानावरती खेळते, परंतु गोलंदाज कुमार गोलंदाजी करत असताना राईट टर्न राऊंड द विकेट. अजून एक चांगला फटका पार मिळतो आहे, परंतु टायमिंग प्रॉपर आहे का मिस टाइम आहे हे देखील पाहावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक गरुड जेप घेत असताना चेडूला त्याने अडवलंय, परंतु आता धाबा किती मैदानावरती येतील हे देखील पाहावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आहे, उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण आता मात्र करत असताना. डीपमध्ये आपण जर पाहिलं तर सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत होते, गरुड जेप घेतली आणि चेंडूला त्याने आतमध्ये ढकललं आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा 1 मिनिटामध्ये यश आलंय. सुभाष आणि त्याच्या साथीनं जयदीपला आपण पाहतो आहे. जवळजवळ आपण जर पाहिलं तर 10व्या क्रमांकावरती जयदीप आला आणि 7व्या क्रमांकावरती सुभाष आला आहे, परंतु असं वाटत नाही आहे की 7व्या क्रमांकावरती आला आहे. भरपूर चांगली फलंदाजी करत असताना
यापुढे सजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला खेळलेत, बॉल चालला लागला होता कार्पेट आणि आता क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतो. पुन्हा एकदा इथे मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीनं टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत आपण पाहतो यावेळेस धाबा 61 धाबा. षटक क्रमांक 7 चालू असताना षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टुटुगो चांगली बॅटिंग करत असताना, कारण आपण जर पाहिलं तर तिसऱ्या चौथ्या 5व्या क्रमांकावरती जो फरदा येतो त्याच प्रकारची कामगिरी आता मैदानावरती करत असताना संधी मिळाली आहे आणि संधीचं सोनं करत असताना सुभाषला आपण पाहतोय. यापुढे आपण पाहतो वेगाने बीट केलाय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा फटका कुठेतरी फसला गेला यावेळी स्पर्धाच्या माध्यमातून. असं वाटलं होतं की चेंडूला गॅपमध्ये खेळू, परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे आणि टपापनंतर बॉल भरता बेकरा निघून गेला. एस टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. कमबॅक करत असताना गोरंदाज कुमारला आपण पाहतो. 1-2 शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल. गोरंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. कुमार राऊंड द विकेट. यावेळेस बॅक पुढे जाऊन पच करण्याचा प्रयत्न. बॉल चालला मिळवच्या क्षेत्रामध्ये खेळाडू धावतोय. सिंगल मिळेल आणि आता सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार देखील नाही आहे, कारण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिडमच्या क्षेत्रामध्ये आणि षटक क्रमांक 7 देखील संपन्न झालं आहे आणि 7 षटकाच्या अंतिम टीमची टोटल फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय धाबा बनवल्या गेल्या 62 धाबा. 8 पर्यंत बाद झाले, परंतु 9व्या आणि 10व्या क्रमांकाचा फलंदाज यावेळेस मैदानावरती चांगली कामगिरी आतापर्यंत करत असताना धाबा बनवावं लागतील, कारण 8 षटकांची मॅच जवळजवळ तुम्हाला 80 ते 85 धाबा या मॅचमध्ये बनवाव्याच लागतील, कारण समोर जर आपण पाहिलं तर एक मोठा संघ खेळतो आहे साई टायगर्स नालिंबी संघ पाहायला मिळतो आहे. शिवम ब्लास्टर्स राहते संघ आपण पाहतो जो देवदास भाऊ सुरुशीने इथे मात्र पुरस्कृत केला आहे आणि दुसऱ्या बाजूला साई टार्गेट्स नालिंबी जो मात्र संध्याजी मोहिते साहेबांनी हा संघाला पुरस्कृत केला आहे. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना आपण पाहतोय दोन ताकदवर टीममध्ये. खऱ्या अर्थात नाणेफेकीचा कौल जिंकला होता साई टायगर्स नालिंबी संघाने आणि क्षेत्ररक्षण करायचा त्याने निर्णय स्वीकारला, परंतु फलंदाजी करत असताना राहते संघाला आपण जर पाहिलं तर थोडासा डगमग सुरुवात झाली, परंतु आता शेवटच्या 2 षटकामध्ये टॉप गिअरवरती फलंदाजी करत असताना शेवटचा अंतिम षटक यावेळेस गोंदाज सज्ज होतोय. गोंदाजी मार्कवरती जीवनला आपण पाहतो. शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनण्याचा प्रयत्न असेल, कारण माहिती येते मात्र टीम राहते संघाला देखील समोर जर विचार करत एक मोठा संघ खेळतो नालिंबी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जवळजवळ 85 धावा बनवावे लागतील. गोरदा सज्ज होतो आहे शेवटच्या षटकासाठी. हाणामारीचा षटक, स्लॉगरचे षटक आणि संघनायकाने जबाबदारी दिली आहे ती म्हणजे जीवनच्या खांद्यावरती. गोरदा तयार. पहिलाच बॉल ऑन साईडला फ्लिक केला, क्षेत्ररक्षक धावतो आहे आणि आता डीपमध्ये क्षेत्ररक्षण देखील चांगला पाहायला मिळतो. अजून एक फलंदाज बाद होईल आणि आता आपण पाहतो आहे शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सर चला दोन्ही टीमचे कॅप्टन चलो शिर्डी रायडर्स कांबा आणि आर एन के बिग्स चवरे दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आपण यायचं राणीपिकीसाठी. चलो शिर्डी रायडर्स कांबा आणि आर एन के बिग्स चवरे दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आपण टॉससाठी. चला गणेशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. शेवटचा षटक आणि सुरुवात भरपूर दमदार झाली. गोरदा जीवनच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केली. न्यू बॅटर मध्ये दाखल झाला यावेळेस 11व्या क्रमांकावरती सूरजला आपण पाहतो. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल फलकावरती पुढे देखील जात असताना 63 धावा आणि फलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर नक्कीच स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं गेलं इथं मात्र सूरजच्या माध्यमातून. सुभाष जो मैदानावरती 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आत दाखल झाला. आतापर्यंत खेळ त्याचा भरपूर चांगला झाला आहे आणि शेवटच्या 4 बॉलवरती जास्तीत जास्त मोठे फटके मारण्याचं काम आता सुभाष देखील करतील आणि त्याच दिशेने इथे मात्र सिंगल एकपटली गेली आहे सूरजच्या माध्यमातून. गोरदा जीवन आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी करत असताना 2 बॉलवरती त्यांनी अद्याप एकही मोठा फटका मारून दिला नाही आहे आणि तशाच प्रकारची कामगिरी आता पुन्हा एकदा जीवनला देखील करावं लागेल. गोरदास तयार. हाफ ट्रॅकर ऑन साईडला बिगिन तर केला, क्षेत्ररक्षक धावतो आहे आणि आता शेवटची जोडी देखील मैदानाच्या बाहेर ऑल आउट. नक्कीच संकट होतं आणि ते सावट देखील आपण पाहिलं तर आता यावेळेस शेवटची जोडी देखील मैदानाच्या बाहेर जात असताना अजून एक मोठा धक्का फलंदाज बाद.
63 धावा बनवल्या गेल्या आणि 64 धावांचं लक्ष नंदू घरत साहेबांकडनं शुभेच्छा आले. टीम साई टायगर्स नालंबी संघाला नंदूजी घरत साहेब यांच्या माध्यमातून शुभेच्छा आले. टीम साई टायगर्स नालंबी संघाला त्रेसष्ट धावा बनवल्या गेल्या आणि 64 धावांचं लक्ष्याचं आता पाठलाग करायचं यावेळेस टीम साई टायगर्स नालिंबी संघाला. प्रसन्न चव्हाण आपण कुठे असेल तर या घेतला सुरोशी ना सुरोशी आपल्या रायते गावाचा ठाणे जिल्ह्यात जरा राहायर त्यांचे नावाचा देवीदास भाऊ सुरोशी टीम मालक संघाचा. अच्छा दुसरा सामना चलो शिर्डी रायडर्स कांबा आणि त्यांच्या विपक्ष आर एन के ब्रिक्स सौरे अशी असेल. सन्माननीय कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे खजिनदार साहेब गणेश दादा भोईर साहेबांचे शुभ असे पण नक्कीच नाणेफेकीचा कौल टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या समवेत जॉईन होतील. श्री यांचे शुभ असते आपण टॉस करणार आहोत. कॉल असेल योगेश दादांचा छपासा कॉल आणि पडलाय काटा. विनंती असेल मान्यवरांना आपण व्यासपीठावरती सणा बनवायचं आहे. टॉस जिंकला आर एन के ब्रिक्स सौर्य टीमने. दादा आपला डिसिजन फिल्डिंग बस. सामना 8 षटकांचा आहे. समोर इतका बलाढ्य संघ खेळतोय. तुमच्या माध्यमातून किती धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न? आम्ही 70 ते 75 थांबवायचा प्रयत्न करू कारण की योगेश दादाची खूपच चांगली टीम आहे. भरपूर वर्षांनी आमची समोर समोर लागलेली मॅच नक्कीच. आणि कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग बद्दल आपल्या माध्यमातून दोन शब्द. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग बोलायचा विषय झाला तर आम्हीच आयोजक आहेत. आम्ही आयोजन करत ते चांगलंच असेल नक्कीच. मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. योगेश दादा बोलणं गरजेचं आहे. योगेश दादा बोलणं गरजेचं आहे. तर टॉस हरला जर जिंकला असता तर काय डिसिजन होता? गोलंदाजी मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागतीये. बॅटिंग करत असताना किती धावा बनवायचा प्रयत्न? एक आकडा तर मनामध्ये ठेवला असेल ना? 90 ते 95 रन बनवायचा. नक्कीच तुमच्या माध्यमातून खूप चांगल्या दर्जाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र जी न्यू जनरेशन आहे त्यांच्यासाठी तुमच्या माध्यमातून दोन शब्द. कारण जर पाहायला गेलं तर एक दोन मॅच चांगले खेळले ना तर न्यू जनरेशन मोठ्यांची रिस्पेक्ट करत नाही. पण अशा लोकांसाठी तुमच्या माध्यमातून दोन शब्द. आयोजन तर खूप चांगलं आहे. थँक्यू. मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला आहे आर एन के ब्रिक्स सवले संघाने. प्रथमतः फिल्डिंग चूज केली आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे चलो शिर्डी रायडर्स कांबा या टीमला. चला लगेच क्षेत्रक्ष लावून घ्या. याच दरम्यान आर एन के ब्रिक्स या टीमचे पुरस्कर्ते रोशनजी सुरोशी साहेब यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि 63 धावा बनवल्या गेल्या. खरं तर आपण जर पाहिलं तर शेवटची जोडी मैदानावरती होती परंतु 3 चेंडू शिल्लक असताना प्रसन्न शेवटची जोडी देखील मैदानाच्या बाहेर आली. आणि आता 64 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कशाप्रकारे करेल टीम यावेळेस आपण पाहतोय. चौरे संघ नक्कीच त्या धावा इथे मात्र चेस होतील की डिफेंड होतील हे तुम्हाला ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करतो. येस डालिंबी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर एक मोठा संघ आपण पाहतोय रायते संघ. तर या धाबा इथे चेस होतील की डिफेंड होतील हे तुम्हाला ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आहे. याच विभागातील एक बुलंदाबाज प्रसन्न चव्हाण यांना धन्यवाद. चलो शिर्डी कांबा टीमची कॅप्टन योगेश दादा आपण यायचं व्यासपीठावरती संपर्क साधायचा. कांबा टीमची कॅप्टन
योगेश दादा पण या. थँक यू व्हेरी मच दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून खूप सारे शुभेच्छा. बंदे है हम उसके हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चार ओर, इरादे है फौलादी और उम्मीदें का हर कदम, अपनी किस्मत लिखने आज चल पड़े हम. पहिलाच बॉल देखना शोक आपल्याला पाहायला मिळतोय. दोन खेळाडू तर डिअर सर्कलच्या आतमध्ये, त्यांच्या वळ्याच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती फलंदाज सुनीलच्या माध्यमातून पहिला ब्लास्ट लॉंग ऑनला क्लिअर करत दर्जेदार चार. थँक्यू व्हेरी मच. धावा किती जरी असल्या तरी आमच्या माध्यमातून विस्फोटकच फलंदाजी होईल हा स्टेटमेंट दिलाय साई टायगर्स नालिंबी या टीमने. पहिला चेंडू चार धाव्यांसाठी चौकार फलंदाज सुनीलच्या माध्यमातून आपण पाहिला. तव संख्या धाव फलकावरती चार. यावेळेसचा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅटीची कडा आणि त्यानंतर चेंडूने एष्ट्यांचा वेध घेतला. तू चल मे आया मनस्थिती चालू होती जी मात्र पहिल्या इनिंग मध्ये अगदी त्याच प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन फलंदाज सुनील बॅक टू द बॉक्स. थँक्यू व्हेरी मच रोशन दादा. लवकर यायचं आहे आपण आपले प्लेइंग इलेव्हन देण्यासाठी आणि आपल्याला फार कमी वेळ आहे त्यामुळे नक्कीच स्पीडअप करायचं विनंती असेल. पहिल्या चेंडूवरती चार आल्या मग त्यानंतर विकेटचं पतन झालं बॅटीची कडा आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं चेंडूने एष्ट्यांचा वेध घेतला. अशा वेळी चारवरती पडलेला टीमला पहिला मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहू शकतो शिवम ब्लास्टर रायते त्यांच्या विपक्ष साई टायगर्स नालिंबी अशी मॅच मैदानामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चार आल्या त्यानंतर आपण पाहू शकतो फलंदाज बाद झाले आणि आता आपल्याला पाहायला मिळेल सचिन न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर करतो इनाइट नंबर 3. टीम अडचणीमध्ये आहे कारण सलामीला आघाडी लागलेला फलंदाज तो मात्र बाद झालाय. यावेळी चेंडू कटचा देखना नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदून चेंडू सरळ निघून जातोय डी पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चार धाव्यांसाठी. वार पे पलटवार गेंद सीमा रेखा पार रन मिलेंगे चार. व्हेरी मच. पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली जिथे लॉंग ऑनला क्लिअर करत चार धावा एक्झिक्यूट केल्या गेल्या त्यानंतर बॅटीची कडा फलंदाज बाद झाले आणि इथे एक कटचा देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेसचा चेंडू मोठा प्रहार करायचा प्रयत्न होता मात्र बॅट अँड बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. संदेशजी मोहिते जे साई टायगर्स नालिंबी या संघाचे पुरस्कर्ते यांच्या माध्यमातून नक्कीच प्रत्येक चौकार किंवा प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचं कॅश प्राईज असेल. सकाळचं सत्र आणि दादांचं एटीएम देखील ऑन झालंय. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा काय स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. ताकद नाही तर नजातक आणि कलात्मक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईन चप्पलीकडे चार धाव्यांसाठी सेकंड इनर होत. थँक्यू व्हेरी मच चौकाराच्या मदतीने टीमचं अकाउंट पुढे सरसावलंय जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती आणि नक्कीच साई टायगर्स नालिंबी या संघाचे संघ मालक संदेशजी मोहिते साहेबांच्या माध्यमातून सलगचे 3 चेंडू 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं कॅश प्राईज, सलगचे 2 चेंडू 2 षटकार मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज. स्वीप डिझायर जी आहे रोडच्या इकडे त्यांना विनंती असेल पण काढायचे रिफ्लेक्ट होतं. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डर डीप मध्ये असेल चेंडूला जज करतील उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल पाहायला मिळतीये. धावसंख्या धावपलकावरती या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा 1 आघाड्याचे मोबदले असते. 42 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज आहे. 13 धावा धावपलकावरती आहेत 1 आघाड्याच्या मोबदल्यामध्ये. 7.29 आस्किंग रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत विचार केला तर 42 चेंडू 51 धाव्यांची गरज मैदानामध्ये.
स्विफ्ट डिझायर जी आहे रिक्षाच्या मागे, त्यांना विनंती असेल आपण काढायची आहे. असं रिफ्लेक्ट होतोय, काच रिफ्लेक्ट होती आहे, त्यामुळे विनंती असेल स्विफ्ट डिझायर ज्यांची कोणाची असेल ती प्लीज आपण काढायची आहे. धन्यवाद. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 13 बाला मिळेल एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. आता रन बॉल इक्वेशन सारखं इक्वेशन आपण पाहू शकतो, कारण 42 चेंडू 51 धावांची गरज मैदानामध्ये. 7.29 चा आस्किंग रनरेट आहे, आणि हा ज्यावेळेस आस्किंग रनरेट असो त्यावेळेस तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळणं गरजेचं आहे. साई टायगर्स नालिंबी संघ या टीमला मी तर म्हणेल खूप चांगल्या दर्जाची कामगिरी करण्यासाठी ओळखलं जातं, कारण खूप मोठे मोठे नाव या टीमकडे आहेत. मेघश्याम पवार यांच्या मी तर म्हणेल कॅप्टनशिपखाली ही टीम खूप चांगल्या दर्जाची खेळली. शिवम ब्लास्टर रायते संघ जो मात्र आता बॅकफूटवरती आहे, मात्र या संघाला देखील एक गोष्ट नक्की सांगेल की रख हौसला, वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. रख हौसला वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यू टक्कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, क्योंकि मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. विजयाच्या दिशेला मार्गक्रमण करत असताना तुम्हाला खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागतो, अगदी तो संघर्ष मैदानामध्ये तुम्हाला करावा लागेल. आता मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला जयदीप पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात गोलंदाज जयदीप आपल्या टीमसाठी. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज सचिन पाहायला मिळेल, ज्याच्या माध्यमातून 4 चेंडूंवरती 9 धावा बनवल्या गेल्यात. यावेळी चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा, चेंडू हवेत असेल, डाऊन द बॉल, फिल्डर येतील. वॉल कॅच अप्रतिम झेल मैदानामध्ये टिपला गेला आहे. संपलाय फलंदाज सचिनचा खेळ, टीमला लागलेला झटका क्रमांक 2, 13 या आकड्यावरती फलंदाज सचिन बॅक टू दी पवेलियन. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या धावफलकावरती 13 आपल्याला पाहायला मिळतीय, 13 ऑन द बोर्ड. आणि स्पीडअप करायचंय, विनंती असेल सामना थोडा स्पीडअप करा. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 13 पाहायला मिळेल, 13 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहू शकतो, मार्गस्थ आहे दुसरं. अशावेळी पहिल्याच चेंडूवरती गोलंदाज जयदीपने विकेट कॅरी केला. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जर शिवम ब्लास्टर टीमला रायते शिवम ब्लास्टर रायते टीमला साई टायगर्स नालिंबी या संघाविपक्ष फाईट करायची असेल. याच दरम्यान आपण पाहू शकतो चलशिर्डी रायडर्स या टीमचे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. निलेश दादा असतील, विकास दादा असतील, ते देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आकाश देखील आहेत, कांबा एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख, आणि कल्याण ग्रामीणची एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे, तेच रुपेश बासरे हे देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आर एन के ब्रिक्स चौरे संघाच्या माध्यमातून. यावेळेचा चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मावळी लाईनच्या पलीकडे, दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे. रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेडा पार. थँक यू, थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या धावफलकावरती 17 ऑन द बोर्ड, 17 धावा धावफलकावरती. हॅलो, बोल ना दादा, शत्रूसाठी. ठीक आहे ठीक आहे, ओके ओके. फलंदाज बाद झालेत आपण पाहू शकतो. 17 वरती लागलेला झटका क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. शत्रू जे मात्र आपल्याला पवेलियनच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतील. वसंत शिसवे यांच्या माध्यमातून क्षत्रिय यांना शुभेच्छा आल्यात पुढील होणार मॅचसाठी. जयदीप आपण पाहू शकतो ज्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. विकेट टेकिंग गोलंदाजी जर केली ना या मॅचमध्ये तरच तुम्ही कमबॅक करू शकता, अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 2 गडी बाद केलेत, 1
चौकार जो मात्र त्यांच्या विपक्ष ठोकला पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन दुसऱ्या चेंडूवरती चार तिसऱ्या चेंडूवरती देखील विकेटचं पतन झालं अशा रीतीने आपण पाहू शकतो साई टायगर्स नालिंबी संघ जो मात्र आता फ्रंट फुटवरती होता तो बॅकफुटवरती आहे आणि शिवम ब्लास्टर रायते संघ जो मात्र बॅकफुटवरती होता तो मात्र आता फ्रंट फुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय स्पीडअप करायचे विनंती असेल जयदीप खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी इथून मात्र ब्रेक थ्रू दोन दोन मिळवून दिलेत त्यामुळे नक्कीच शिवम ब्लास्टर रायते संघ जो बॅकफुटवरती होता तो आता फ्रंटफुटवरती आला आहे साईटॅगस नालिंबी विपक्ष शिवम ब्लास्टर रायते अशी मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीय स्ट्रायकर एंडवरती फलंदाज ऋतिक यावेळेसचा चेंडू खुलवा टप्प्याचा चेंडू होता खोदून काढायचा प्रयत्न होता परंतु वेगाने रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवला अशा वेळी झाली आहे टॉटबॉलची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती स्थिर आपल्याला पाहायला माहिती आहे स्थगित पाहायला माहिती आहे 17 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना शिवम ब्लास्टर रायते या संघ विपक्ष साई टायगर्स नालिंबी या संघाने जर विचार केला तर बनवल्या 63 आणि पाठलाग करत असताना कुठेतरी दमछाक आपल्याला पाहायला माहिती आहे ती मात्र शिवम ब्लास्टर रायते या संघाच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट आहे धावसंख्या धावफलकावरती या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 18 ऑन द बोर्ड 18 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा तिसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन चौथा चेंडू डॉट आणि पाचव्या चेंडूवरती आपल्याला सिंगल बाला मिळाली अशा रीतीने आपण पाहू शकतो या षटकाचा विचार केला दोन गडी बाद केले गोलंदाज जयदीपने आणि 5 धावा खर्च केल्या चांगल्या दर्जाची आपण पाहू शकतो जी मात्र नक्कीच आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते आहे गोलंदाज जयदीपच्या माध्यमातून कमबॅक केले आपल्या टीमसाठी कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या यावेळेसचा चेंडू सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं डॉटबॉलची होती समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल या डॉटबॉलच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती बॅटिंग करत असताना साई टायगर्स नालिंबी या संघाची आपल्याला पाहायला मिळेल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 याच दरम्यान आपण पाहू शकतो गावदेवी कांबा 1-0-11 गावदेवी कांबा 10-11 पिंट्या ग्रुप शकडेचा बादशाह सन्माननीय उमेश दादा ठाकरे साहेबांची उपस्थिती जी मात्र या स्पर्धेसाठी लाभली त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत असेल आपण पाहू शकतो गावदेवी कांबा 10-11 पिंट्या ग्रुप शकडेचा बादशाह उमेश दादा ठाकरे साहेबांची उपस्थिती जी मात्र या स्पर्धेसाठी लाभली त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत दोन षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा ऋतिक आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळती आहे पाहू कशा प्रकारची कामगिरी करतात ऋतिकचा विचार केला तर ऋतिक दोन चेंडू फेस केलेत एकच धाव त्याने बनवली आहे तेजसचा विचार केला एक चेंडू त्याने फेस केला आहे आणि अजूनही खाता उघडलं नाही आहे 36 चेंडू 46 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सूरज यावेळेसचा चेंडू पाहावा लागेल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला आहे व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 19 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सूरज ज्याचा पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स आणि पंचांनी व्हाईट घोषित केला यावेळेसचा चेंडू बॅटीची कडा आपल्याला पाहायला मिळते शॉर्ट थर्ड मॅनमध्ये फिल्डर होते उचलतील फेकतील तोपर्यंत टॉटबॉलची होती समाप्ती धावसंख्या स्थिर आहे धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते खूप चांगल्या दर्जाची आपल्याला गोलंदाजी शिवम ब्लास्टर रायते या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली तसेच साई टायगर्स नालिंबी या संघाच्या माध्यमातून मी तर म्हणेल खूप अनएक्सपेक्टेड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय अवे सचिनू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता ऑफसाईडला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय सिंगल कंप्लीट आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळती आहे जाऊन पोहोचली आहे 20-20 धावा च्या मात्र धावफलकावरती विचार केला तर तेजस आणि ऋतिक
जोड़ी मैदान आत मे पहला चेंडू वाइड होता डॉट त्यानंतर हा सिंगल आला धाव संख्या धावफलका वरती 20 पाहायला मिळेल। रिक्वायर्ड 100 चा विचार केला तर 7.67 आहे। अशा वेळी तुम्हाला सिंगल डबलचा गेम करणं गरजेचं आहे। कॉनकॉल पर्सेंटेज जेवढे कमी असेल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे। 34 चेंडू आणि 46 धावांची गरज असताना तुम्ही मोठे मोठे प्रहार केले तर ठीक आहे, मात्र सिंगल डबलचा गेम जरी असला तरी तुम्ही विजयाच्या दिशेला मार्गक्रमण करू शकता। यावेळेसचा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतो ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर करत चेंडू करतोय हवाई सफर ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर षटकार। तिने टीमचा अकाउंट पुढे सरसावलाय 26-26 जावा ज्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। रिक्वायर्ड रन रेट आता मात्र 6.91 चा आहे। पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानामध्ये केली जाते आणि नक्कीच पुन्हा एकदा इथे फटका चांगला पाहायला मिळतोय। सेन्सिबल क्रिकेट फक्त दिशा दाखवली कलात्मक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। ज्यावेळेस तुमच्याकडे कलात्मकता असते त्यावेळेस मेहनत कमी आणि फायदे जास्तच असतात आणि त्याच प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला। ताकद नाही फक्त नजाकत फुल पेस ऑफ द बॅट फक्त दिशा दाखवली आणि नक्कीच जर विचार केला तर 3 चेंडू 3 षटकार तेजसने मारले तर नक्कीच संदेशदादा मोहिते साहेबांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राईज असेल। खूप चांगल्या दर्जाचं आयोजन खूप चांगल्या दर्जाचं नियोजन या कल्याण नगरीमध्ये तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो। ऐतिहासिक मैदान आहे KGPL चं आणि या KGPL च्या मैदानामध्ये खूप चांगल्या दर्जाची ही टेनिस बॉल क्रिकेटची लीग अर्थात कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार पाहायला मिळतोय। यावेळेस फुलटा चेंडू ऑन साईडला फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय। फिल्ड डीपमध्ये होते थोडाफार प्रमाणामध्ये फटका फसला होता मात्र त्यांच्या माध्यमातून चूक आपल्याला पाहायला मिळाली। तोपर्यंत कम्प्लीट झाल्या धावा 1 आणि या एका धाबेच्या मदतीने टीमचा अकाउंट पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 28-28 धावा ज्या मात्र धाव फलकावरती। खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट जो मात्र नक्कीच खेळला जातो कल्याण ग्रामीण मध्ये आणि कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक गावातले खेळाडू एकाच संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। जे संघ एक गाव एक खेळत असताना एका विपक्ष एक खेळतात ते मात्र या कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये एका टीममध्ये खेळाडू पाहायला मिळतात। कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगची हीच खासियत आहे। यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो। सेन्सिबल क्रिकेट डीप स्क्वायर लेग रिजनमध्ये फिल्डर असतील उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली ही सिंगल पाहायला मिळते। सिंगलच्या मदतीने टीमचं अकाउंट पुढे सरसावेल जाऊन पोचेल 29-29 या आकड्यावरती। 3 षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती चेस करत असताना 64-64 साई टायगर्स नालिंबी संघाची आपल्याला पाहायला मिळते 29 विथ लॉस ऑफ 3 विकेट। डीजे त्यासंबंधी जर विचार केला तर संपूर्ण कमिटी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते स्क्रीनवरती आपल्या। खूप चांगल्या दर्जाचं आयोजन ग्रामीण क्रिकेटला आणि ग्रामीण खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठीच खूप चांगल्या दर्जाच्या क्रिकेट लीगचं आयोजन जो मात्र संपूर्ण कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन व KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली तसेच अध्यक्ष महोदय सन्माननीय निलेश भाऊ शेलार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ही सुरेख क्रिकेटची लीग पाहायला मिळतीय। धावसंख्या धावफलकावरती 29 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे याची देखील नोंद करून घ्यायची आहे। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला जयदीप पाहायला मिळेल या सेकंड स्पेलमध्ये। यावेळेसचा चेंडू फटका फक्त दिशा दाखवली फक्त बॉल बॅक जॅब आपल्याला पाहायला मिळाली। सिंगल कम्प्लीट आहे या सिंगलच्या मदतीने टीमचा अकाउंट पुढे जाईल जाऊन पोहोचेल 30 ऑन द बोर्ड 30 धावा च्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील। 29 चेंडू 34 धावांची गरज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। जर विचार केला तर वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज साई टायगर्स नालिंबी या टीमचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो। शिवम ब्लास्टर रायते
संघ देखील खूप चांगल्या दर्जाची कामगिरी करतोय, कारण 63 धावा बनवल्या, चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणं अपेक्षित होतं, अशावेळी चांगल्या दर्जाची गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते या टीमच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 30 पाहायला मिळेल. जयदीपला इथून पहिल्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून जशा प्रकारची गोलंदाजी झाली होती अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये देखील कंटिन्यू करणं गरजेचं. यावेळेसचा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता, खूप चांगला चेंडू, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्राचा केला वापर. ऑकलेनचा चेंडू होता, डॉट बॉलची होती समाप्ती. इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय, कंजूस गोलंदाजी करतोय गोलंदाज जयदीप. आणि आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतील, 28 चेंडू 34 धाव्यांची गरज मैदानामध्ये विजयासाठी साई टायगर्स नालिंबी या संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, जयदीप त्यांच्या समोर, स्ट्रायकर एंडवरती फलंदाज ऋतिक. यावेळेसचा चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी मोजून मापून दोलून मारलेला फटका आणि चेंडू सरळ निघून जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी आउट ऑफ द पार्क षटकार. छत्तीस जबा नौफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील, जयदीप आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्यावरती आक्रमक हल्ला आता चढवलाय. आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील जाऊन पोहोचली आहे 36-36. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 7 धावा ज्या मात्र खर्च झाल्यात. इथे टाकलेला बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतो, डॉट बॉल जी होती समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. षटकानंतर कमबॅक केलाय गोलंदाज जयदीपने, आता इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करणं देखील गरजेचं असेल, कारण विकेट जर राहिल्या तर मात्र साई टायगर्स नालिंबी संघ सो मात्र वर्चस्व 100% गाजवणार. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा फटका आपल्याला चांगला पाहायला मिळतो, ऑफ साईडला देखना स्ट्रोक असेल, टीपमध्ये फिल्डर असतील, उचलतील फेकतील, तोपर्यंत घेतलेली ही सिंगल पाहायला मिळाली, सिंगलवरती समाधान मानावं लागेल. आणि धावसंख्या धावफलकावरती या सिंगलच्या मदतीने जाऊन पोचली आहे 37-37 धावा धावफलकावरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच ड्रिंक्स ब्रेक होणार नाही, तर ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. आमचे प्रदीप दादा नक्कीच ड्रिंक्स मॅन आहेत, आणि त्यासंबंधी जर विचार केला तर हा भव्य आणि दिव्य सभामंडप तुम्हाला पाहायला मिळतोय, तो अगदी आमच्या प्रदीप दादांच्या माध्यमातूनच. स्पर्धा कुठली असो, KGPL चा ग्राउंड असला तर डेकोरेटर म्हणून आमचे प्रदीप दादाच तुम्हाला पाहायला मिळतील, हा विश्वास आहे आयोजकांनी त्यांच्यावरती ठेवलेला. इथे क्लोज कॉल होता आणि नक्कीच जर विचार केला तर सिंगल कम्प्लीट आहे. अशा रीतीने 4 षटकांची समाप्ती, धावसंख्या धावफलकावरती 38 पाहायला मिळेल. पुढील 4 षटकांमध्ये काय घडेल याचा धावतं वर्णन ऐकणार आहोत. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय बदलापूर गावचा एक बुलंद आवाज आणि मानकिवलीचा एक अप्रतिम समालोचक, आमचे मोठे बंधू राहुल चव्हाण यांचा आवाज आपण खेळाच्या या 4 षटकांमध्ये ऐकणार आहोत. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे रनआउटसाठी, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. टेक्निकल टीम जी मात्र इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 10 Click लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते आहे. नीट अँड क्लीन टेलिकास्ट, त्यासोबत PCQ प्रोफेशनलिझम क्लॅरिटी विथ क्वालिटी ज्यांचं ब्रीद वाक्य नक्कीच 10 Click आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहू शकतो. खूप चांगल्या दर्जाचं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चलो शिर्डी कांबा संघाचे सन्माननीय संघमालक संतोषी ठाकरे साहेबांना विनंती करेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. त्यांच्यासमवेत पिंट्या ग्रुप शगडेवाला सन्माननीय उमेशदादा ठाकरे साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तसेच बॉडी बिल्डिंग अध्यक्ष सन्माननीय रुपेशजी मिरकुटे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. विनंती असेल चलो शिर्डी कांबा संघाचे संघमालक संतोषजी ठाकरे साहेबांना आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. पिंट्या ग्रुप शगडेवाला उमेशदादा ठाकरे यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समवेत बॉडी बिल्डिंग अध्यक्ष सन्माननीय रुपेशदादा मिरकुटे साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 4 षटकांची समाप्ती, दिनेशजी कोर साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत असेल. 4 षटकांची समाप्ती, धावसंख्या धावफलकावरती 38-38 आपल्याला पाहायला मिळेल, डिसिजन पेंडिंग असेल.
मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली त्यांचं नक्कीच आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सन्माननीय फलंदाज बाद असतील कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सन्माननीय खजिनदार साहेब गणेशदादा भोईर साहेबांचे शुभ हस्ते, महाराष्ट्र श्री बॉडी बिल्डिंग अध्यक्ष सन्माननीय रुपेशदादा मिरकुटे साहेबांचं आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल गणेशदादा आपले शुभ हस्ते आपण नक्कीच महाराष्ट्र श्री बॉडी बिल्डिंग अध्यक्ष सन्माननीय रुपेशजी मिरकुटे साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचं आहे. विनंती असेल सन्माननीय रुपेशदादा मिरकुटे साहेबांना आपण आपलं शुभ सन्मान या व्यासपीठावरती स्वीकारायचं आहे. महाराष्ट्र श्री ज्यांची ओळख आहे आणि बॉडी बिल्डिंग चे अध्यक्ष आहेत त्यांचं आपण शुभ सन्मान अर्थात रुपेशदादा मिरकुटे साहेबांचं शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. मान्यवरांची मांदी आई जी मात्र या स्पर्धेसाठी लाभली त्या आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत पिंट्या ग्रुप शकडेवाला उमेशदादा ठाकरे साहेबांचं देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मोहनदादा राऊत साहेबांचे शुभ हस्ते आपण नक्कीच पिंटे ग्रुप छकडेवाला सन्माननीय उमेशदादा ठाकरे साहेबांचं देखील शुभ सन्मान जो मात्र या व्यासपीठावरती करणार आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक आणि मनापासून मनपूर्वक स्वागत असेल. नक्कीच यानंतर आपण संदीपदादा यांचे शुभ हस्ते दिनेशजी कोर साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. दिनेशदादा कोर साहेबांचं शुभ सन्मान जो मत आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. दिनेशदादांचं आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल दिनेशदादांचं आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सन्माननीय खजिनदार साहेब गणेशदादा भोईर यांचे शुभ हस्ते दिनेशदादांचा आपण यथोचित मान आणि शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. मनापासून सर्वांचे आभार जे सरपंच रायते विजयजी सुरुशी साहेबांचं देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल संदीपदादा आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच विजयदादांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल विजयदादांना आपण आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण. फरतच बाद असेल यावेळेस हृतिक मैदानाच्या बाहेर जात असताना परंतु हर्षल मैदानावरती खेळतोय आणि त्या फरंदाजासाठी शिवसेना शाखा प्रमुख मांजरली शरदजी घारे साहेब यांच्याकडे जर हर्षलने 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर 1100 रुपयाचा कॅश प्राईज आमच्या कॉम्बॉक्समध्ये जमा झालाय. शिवसेना शाखा प्रमुख मांजरली शरदजी घारे साहेब आपण जर क्रीडांगणावरती उपस्थित असाल तर आपण या व्यासपीठावरती आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. गरज होती यावेळेस 24 चेंडूमध्ये 27 धाबांची परंतु आता जर आपण पाहिलं तर 22 चेंडूमध्ये 26 गरज आहे. आता 21 चेंडू आणि 26 गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला यावेळी सिनेट नंबर 7 वरती अक्षय तर त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंग वरती हर्षल खेळतो. गोलंदाज सज्ज होतो षटक क्रमांक 5 जयेश आपण पाहतो पहिल्या बॉलवरती डॉट बॉल दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट त्यांनी संपादित केली आहे. आता आपण पाहतोय येणारे 21 आणि 26 धावांची गरज. षटकाला सुरुवात होते पुन्हा एकदा गुरुदास सज्ज होतो राईट नंबर द विकेट. हा बॉल ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर भरता बेकर निघून गेलाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये पडतो अंपायर हॅरी सरांचा इशारा होतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा झोपत एक धाव जोडली जाईल आणि आता एका धाबाच्या साथीनं टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना आपण पाहतोय यावेळेस 39 धाबा आमचे साथी स्कोरर कल्पेश आमच्यापर्यंत भरपूर चांगली माहिती पोहोचत असताना समलोचकाचा पाठीचा करा म्हणून साधारण त्यांना संबोधलं जातं. चांगला फटका पाहायला मिळतोय मिडऑफच्या क्षेत्रामध्ये केले डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि संधी होती फलंदाजाला बाद करण्याची संधी जसं झालं नाही. या दरम्यान ओवरथ्रोच्या माध्यमातून अजून एक धाव एकवटे जाईल. 2 धावा मिळतील 2 धाबाच्या साथीनं टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना 41 गरज होती 21 इथे मात्र 26 परंतु आता जर आपण पाहतोय तर या 2 धाबा एकवटल्या गेल्या आणि आता आपण पाहतोय येणारे 20 आणि 23 धावांची गरज.
गुरुदास सय्यार पुन्हा एकदा राईट अंपायर द विकेट. या वेळेस गुडघा टेकून खेळ फटका चांगला पार मिळतो. एक्स्ट्रा कबड्डीच्या दिशेला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. एकच जाऊ मिळेल, एकापेक्षा जास्त काय मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना यावेळेस टीम आपण पाहतोय भरपूर चांगली फलंदाजी केली, परंतु फलंदाजी करत असताना प्रथम सत्रामध्ये ऑलआउटचं संकट होतं आणि ऑलआउट देखील टीम झाली. शिवम ब्लास्टर रायते संघ आपण पाहतोय, देवदास भाऊ शिरोशी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला यावेळेस आतापर्यंत फलंदाजी भरपूर चांगली झाली आहे साई टायगर्स नालिंबी संघाच्या माध्यमातून. येणारे 19 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. गुरुदास पुन्हा एकदा सज्ज होतो. षटकातील काही चेंडूचा खेळ अजून शिल्लक घ्या. अजयेश यावेळेस चांगला फटका पार मिळतो. एक्स्ट्रा कबड्डीच्या दिशेला गॅप मोठा नाही, धावांचा तोटा, बॉल निघून चालला सर आउट ऑफ द पार्क. षटकार शेवट आलाय. आवाज तुम्ही ऐकत होता योगेशजी वाघ सर जे मुरबाड वरून बिलॉंग करतात त्यांचा आवाज तुम्ही ऐकला डीजे मास्टरच्या माध्यमातून. भरपूर चांगली कामगिरी डीजेची देखील आपण पाहतोय. जे सागर आहेत मॅन फ्रॉम टेटवाला साऊंड डीजे गीत साऊंड सर्व्हिस भरपूर चांगली कामगिरी त्यांची देखील राहिली आहे. आता येणारे 18 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. षटकार ठोकला यावेळेस फोरदाच्या माध्यमातून. भरपूर चांगली कामगिरी आता परत करत असताना लवकरात लवकर सामना फिनिश करण्याच्या मागे यावेळेस आपण पाहतोय टीम साई टार्गेट्स नालिंबी संघ. सलामी जवळी लवकर बाद झाली होती, एकामागे एक फरतात बाद गेले होते, परंतु तदनंतर संघाचा डाव सावरला हर्षल आणि त्याच्या साथीने अक्षयच्या माध्यमातून. दोन्ही फरतात मैदानावरती चांगली कामगिरी करतात. हर्षलच्या बॅटमधून एक षटकार आलाय. अजून दोन बॉलवरती जर दोन फटके आले ना दोन षटकार आले तर 11 रुपयाचा कॅश प्राईज शरदजी घारे साहेबांच्या माध्यमातून देण्यात येईल. सातत्याने खेळाडूचं मनोबळ वाढवण्याचं काम करत असतात. क्रिकेटवरती भरपूर प्रेम शरदजी गारे साहेब मॅम फ्रॉम मांजरली. 18 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. गोरदा सज्ज होतं यावेळेस. गोरदाजी मार्कवरती षटक क्रमांक 6 आपण पाहतोय. प्रसाद येतो यावेळेस गोरदाजी मार्कवरती ज्याला 18 चेंडूमध्ये 16 धावा डिफेन्स करायचे आणि संघनायकाने एक चांगला निर्णय घेतलाय. आता मात्र प्रसादवरती विश्वास दाखवलाय, परंतु या विश्वासावरती खरा प्रसादला देखील उतरावं लागेल. राईट मोर्दबेकेने पहिलाच बॉल दिशा दिली आहे. एक्स्ट्रा कबरच्या दिशेला बॉल चालला आहे. आता फलंदाजाला देखील माहिती आहे सिंगल डबलने देखील आपण हा सामना जिंकू शकतो आणि त्याच अनुषंगाने आता फलंदाजी करत असताना एकदा एक पडली एका धाबाच्या साथीने आता टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना आता परत आपण पाहतोय यावेळेस धाबा 49 धाबा. संदेशजी मोहिते साहेब यांच्याकडे देखील हर्षासाठी जर 3 चेंडूवरती 3 षटकार टोकतोय तर 3000 रुपयाचा कॅश प्राईज पॅकर्स असतील म्हणून तर इतके पारदर्शक आपण पाहतोय. आज संदेशजी मोहिते साहेबांच्या माध्यमातून संघ बांधण्यामध्ये भरपूर चांगली कामगिरी राहिली आहे संदेशजी मोहिते साहेबांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला लगेच देवदास भाऊ सुरोशी असतील शिवम ब्लास्टर रायते संघ ज्याच्या माध्यमातून बांधण्यात आला. डॉट बॉल येतोय आता मात्र येणारे 16 बॉल आणि 15 धावांची गरज. गुरुदास सज्ज यावेळेस बिगिन केलाय ऑन साईडला प्रॉपर टाइमिंग की बेस्ट टाइमिंग बॉल चाललाय यावेळेस मात्र बाउंड्रीच्या बाहेर षटकार. चेंडू उचलेली हलपाटील तो परत खरीच दोन रन घेतलं आणि रन झाला षटकार आलाय. सर्वात लांब पल्ल्याचा षटकार आता येतोय बॅट्समन हर्षदच्या बॅट मधून. षटकार आलाय षटकाराच्या साथीने आता टीमची टोटल फलकावरती वेगाने फलावत असताना आता येणारे 15 बॉल आणि 9 धावांची गरज. भरपूर चांगली कामगिरी आतापर्यंत हर्षद करतोय जो एनएट नंबर 6 वरती मैदानात दाखल झालाय आणि संघनायकाने विश्वास दाखवलाय त्या विश्वासावरती सार्थ ठरेल अशी कामगिरी मैदानावरती करत असताना हर्षदला आपण पाहतोय. गोरदा सज्ज होते प्रताप प्रसाद पहिला बॉल भरपूर चांगला फेकला दुसरा बॉल चांगला फेकला परंतु यावेळी देखील पुन्हा आता बिगिन क्षेत्रक्षक धावतोय त्याच्या आवाकाच्या बाहेर हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. हर्षदच्या बॅटमध्ये अजून एक धमाका आउट ऑफ द पार्क षटकार. लाकूड बाडा काय वारी येत बॉलिंग करी तो गोविंद दशरथला थांबून ठेवलाय आज येत करी षटकार मारायचा उदा. आता मात्र 3 धावांची गरज आहे परंतु अजून एक जर षटकार ठोकला तर शरदजी घारे साहेबाकडनं 1100 आणि संदेशजी मोहिते साहेबाकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राईज हर्षलला देण्यात येईल. गुरुदास तयार तिसरा
जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु अलंग कार्पेट बॉल चालला बिडुकेच्या दिशेला, सिंगल मिळेल आणि आता सिंगलच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकी असताना आता मात्र फक्त आणि फक्त दोन धाब्याची गरज आहे. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना थोडीशी रायते संघ जर आपण पाहिलं तर बॅकफुटवरती होता, 11 फलंदाज बाद झाले, परंतु आता इथे मात्र धाबा चेस करत असताना भरपूर चांगली कामगिरी केली आहे नालिंबी संघाच्या माध्यमातून. साई टायगर्स नालिंबी संघ आपण पाहतो, संध्याजी मोहिते साहेबांनी पुरस्कृत केला हा संघ आणि आतापर्यंत फलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर कसा सोडणार तो देखील आता जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कवरच्या दिशेला आलाय चौकार आणि आता चौकाराच्या साथीनं यावेळेस आपण पाहतोय साई टायगर्स नालिंबी संघ इथे मात्र विजयी होतो. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. चला लगेच आर एन के बिग्स चौरे आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचं, दोन्ही टीमने हस्तांदोलन करा आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर या. थँक्यू व्हेरी मच राहुल दादा, आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. गणेश दादा, सुभाष दादा यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच उमेशजी हरड साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. हॅलो हॅलो हॅलो, चेक चेक हॅलो चेक.